भाजपा पर कड़े शब्दों में अतुल लोढ़े ने की टिप्पणी। भाजपा की ओर से छत्रपति शिवाजी महाराज की बदनामी करने का काम महाराष्ट्र में आए दिन हो रहा है तो कांग्रेस कतई बर्दाश्त नहीं करेगी। जल्द ही महाविकास आघाड़ी सरकार इस मामले में कार्रवाई करने वाली है। महाराष्ट्र मध्ये छत्रपति शिवरायांचा बदनामीचा घाट जो है तो भाजपा ने घातलेला आहे आणि हे षडयंत्र जे आहे हे महाराष्ट्राची जनता आणि विशेषतः कांग्रेस कधीही सहन करणार नाही। छत्रपति शिवरायांचे दोन राज्याभिषेक करण्यापासून एक शेतकऱ्याचा मुलगा राजा होतो म्हणून त्याला मान्यता न देण्याचं षडयंत्र शतकानुशतके सुरू आहे आणि त्याचाच एक घाट म्हणून ही छत्रपती शिवरायांची बदनामी सुरू आहे। प्रसाद नारायण त्याच्यावर पळी गेली, त्यांचं जन्मस्थानच बदललं, पहिले जनता सारखा दोन दोन आणल्या आणि अशा पद्धतीने विवाद निर्माण करून त्यांनी जे भलं मोठं स्वराज्य निर्माण केलं, जे मूल्य दिले ते मूल्य त्यांचे नव्हते असा काकतालीय योग अशा पद्धतीचं हे षडयंत्र जे आहे ते लक्षात येत आहे। जे मूळ मुद्दे आहेत महाराष्ट्रातले आणि देशातले, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहे, महागाईचे प्रश्न आहे, महिलांचा सन्मान आहे, याला कुठंतरी बगल देण्यासाठी हे कटकारस्थान केलं जातं। त्याच्यासाठी दुर्दैवानं छत्रपती शिवरायांचा वापर भाजप करत आहे। मी याला फक्त एवढंच म्हणेन की विनाशक आले विपरीत बुद्धी, लक्षात ठेवा। हा महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे। लवकर त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी मोठा निर्णय घेऊन राज्यपालापासून तर प्रसाद लाड यांची तोंड गप्प केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा जाप भाजपच्या सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांना सुद्धा विचारल्याशिवाय थांबणार।